पोलिसांना त्यांची विश्वासार्हता टिकवायची असेल तर पोलिसांना त्यांची कार्यपद्धती बदलावी लागेल. इंग्रजांच्या काळातले पोलिसिंग आता चालणार नाही. लोक पोलीस ठाण्यामध्ये येताना घाबरायला नको आहेत. त्यांना न्यायाचा भरोसा असायला हवा असं स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. गुन्ह्यामध्ये पीडित महिलांसाठी नागपूर पोलिसांनी सुरू केलेल्या भरोसा या सेलचं उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. सध्या स्ट्रीट क्राईमसह व्हाईट कॉलर क्राईम वाढतोय. बदलत्या टेक्नॉलॉजीमुळे गुन्ह्यांचे प्रकार तीव्रतेनं बदलत असताना पोलिसांनी स्वतःलाही बदलणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. आमदार कृष्णा खोपडे यांच्या मुलांविरोधात नागपूर पोलिसांनी केलेल्या कारवाईचे राजकीय पडसाद उमटू लागलेले आहेत. काही दिवसांपूर्वी आमदार कृष्णा खोपडे यांच्यासह नागपूरच्या 6 आमदारांनी पत्रकार परिषद घेत पोलिसांनी अतिरंजित कारवाई केल्याचा आरोप केला होता. तर आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही पोलिसांना खडे बोल सुनावले. नागपूरमध्ये काही प्रकरणांमध्ये पोलिसांची कारवाई सोनारानं काटेकोरपणे सोनं मोजावं अशी होती. मात्र काही प्रकरणात काटेकोरपणे कारवाई करण्यापेक्षा समजूत घालणं गरजेचं असतं असंही गडकरी म्हणाले. मात्र पोलीस समजूत घालण्यापेक्षा अतिरंजित कारवाई करत आगीत तेल ओतते असं गडकरी म्हणाले. क्रेडिबिलिटी ही सगळ्यात महत्वाची आहे आणि क्रेडिबिलिटी पोलीस विभागाला जर एस्टॅब्लिश करायची असेल तर आपली कार्यपद्धती जी आहे ती आपल्याला आधुनिक करावी लागेल. आता पोलीस विभाग हा इंग्रजांच्या जमान्यातला पोलीस विभाग राहू शकत नाही. आपला आउटलुक आपल्याला बदलावा लागेल. टेक्नॉलॉजीचा वापर जास्त आपल्याला करावा लागेल. आणि म्हणून मी पोलीस आयुक्तांचं अभिनंदन करतो की त्यांनी आता पोलीस स्टेशन्सचा आउटलुक देखील बदलणं सुरू केलंय. देर इज अ डिफरन्स बिटवीन लेटर अँड स्पिरिट. जो कायदे का लेटर होता है उसका लेटर तो समझ गया हम. 302 लगाओ, 397 लगाओ और 420 लगाओ, कलम लगाओ, जमानत करो, अंदर डालो, ये सब समझता है. पर कुछ प्रॉब्लम्स ऐसे हैं कि हमने उसके ऊपर प्रैक्टिकली सोचते तो वो उसी समय सॉल्व भी हो सकते थे. पर हम लोगों की प्रयास ये होता है कि सॉल्व होने के बजाय और आग में पेट्रोल डालने का काम समझते हुए या न समझते हुए होता है. और हम कहते हैं हम कानून इम्प्लीमेंट कर रहे हैं. मैं ये भी जानता हूं कि आपने अगर कलम के आधार पर अगर कार्रवाई नहीं की तो आपको जिम्मेदार पकड़ा जाए. तो ये कठिन सर्कस है. Z24 तास रहा एक पाउल पुढे.